शीर। सॉरी। काय करतोयस तू? माझ्या दादानी बघितलं ना तर माझं घराबाहेर जाणं मुश्किल होईल। मैत्रिणीकडे चालली असं खोटं खोटं बोलून तुला भेटायला आली आणि तू। समीक्षा, मला एक गोष्ट सांग, माझ्या प्रेम करतीस ना? देन व्हॉट्स द प्रॉब्लेम समीक्षा? चल की मग आपण लग्न करूयात। माझ्यात घरी सांगण्याची हिम्मतच नाही। का? ते थोड्या जुन्या विचारांचे, त्यांना नाही आवडत हे सगळं प्रेम वगैरे। ठीक आहे समीक्षा, तू विचार कर आणि सांग मला तसं। कोण होता तो? जय भीम ताई। जय भीम, जय भीम। गुड मॉर्निंग प्रतीक। जय भीम मॅडम। हॅलो। हा बोल ना, काय झालं? ठीक आहे, सांगते तुला। अरे पण, अरे माझं ऐकून तर घे। ठीक आहे, बघते काय करायचं ते। काय ग, काय झालं, कसलं टेन्शन आहे? अगं माझं एका मुलावर प्रेम आहे, आमच्या दोघांना पण लग्न करायचंय, पण कालच माझ्या दादाने आम्हाला दोघांना पण बघितलं। मी घरी सांगणारच होते। मग? पण आता घरच्यांचं लग्नाला विरोध आहे। बट वाय? बिकॉज ही बिलॉंग्स टू अनदर कास्ट। ठीक आहे ना, तू काय लहान नाहीस आता, तू कोर्ट मॅरेज करू शकतेस। मी पण तोच विचार करते, पण काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना? तू कर बिंदास, तुला तुझा साथीदार निवडण्याचा अधिकार आहे की? आपण कोर्ट मॅरेज करूया। ओके। समीक्षा मॅडम कुठे आहेत? काय माहित कुठे? पूनम, आम्ही कोर्ट मॅरेज केलं, झालं एकदाच लग्न। अरे वा, काय ग, घरच्यांना कसं मॅनेज केलं? आणि तुझा भाऊ? तू म्हणाली होतीस ना कर बिंदास, शेवटी कायदा आहे कायदा। हो बघा मॅडम, म्हणून म्हणतोय एक वेळ म्हणा थँक्स बाबासाहेब। काही तुम्हाला वाटत नाही का इंटरकास्ट मॅरेज मुळे हुडाका होईना जातीभेद कमी होत आहे? हो कमी होत आहे, पण काय आपण जात सोडायला तयार नाही? पण त्यामध्ये काही स्त्रिया अंधश्रद्धा कर्मकांड या गुलामीतच अडकून आहेत। हो बरोबर आहे ते तुमचं। ए प्रतीक। अरे ताई। अरे एवढ्या सकाळी सकाळी कुठं? ते कास्ट व्हॅलिडिटीचं काम होतं, त्यासाठी चाललं। का बरं, कोणासाठी? माझ्या बहिणीचं ऍडमिशन करायचंय, त्यासाठी। काय करणार आहे ती पुढं नेमकं? 12वी झाली असेल ना तिची? डॉक्टर व्हायचंय तिला, आणि मार्क्स पण चांगलेत तिला। अरे वा, नीटला पण मार्क्स चांगलेत तिला, ऍडमिशन तर होईलच। बघ प्रतीक, किती भाग्यशाली आहे तुझी बहीण। हो ना ताई, बाबासाहेबांची पुण्य आहे। खरं तर प्रतीक स्त्री शिक्षणाचे बीज रोवणार आहे,
महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले हे आयुष्यभर जटले रे. आणि त्याच गोष्टीचा विचार करून बाबासाहेबांनी स्त्रियांना संविधानामध्ये हक्क दिला. बघा ना ताई, आधी स्त्रिया चूल आणि मुलंच करत होत्या, पण आजची स्त्री शिक्षण घेऊ शकते, उच्च पदावर जाऊ शकते आणि आहेत सुद्धा. आपल्या महापुरुषांनी स्वतःच्या जीवावरती मोठमोठ्या शिक्षण संस्था काढल्या का? तर गरीब मुलांना शिक्षण मिळावे म्हणून. आणि बघ आजचे नेते काय म्हणतात, महापुरुषांनी भिका मागून शिक्षण संस्था चालवल्या. अरे काय हे. हो ना ताई, शिक्षण संस्था नुसत्या नावासाठी राहिल्या तो, पण आजचे नेते स्वतःचे खिसे भरण्याचे काम करतायत. अरे आजकालचे नेते लोक 5 वर्षाच्या सत्तेसाठी महापुरुषांची बदनामी करतात, यांची लायकी तरी आहे का? हो ना ताई, तसेही हे लोक 5 वर्षासाठी मताची भीकच मागतात. हो ना ग बाई, तुम्ही काल कुठे होतीस? मी ना माझ्या भावाचं ऍडमिशन करायला गेले. मग झालं का ऍडमिशन? हो झालं अगं, पण तो थोडा नाराजच आहे. का? कारण 91% असून सुद्धा पाहिजे तसं कॉलेज नाही भेटत. अगं आपण ओपन वाले, आपल्याला कसलं आलं आरक्षण? हो ना, आरक्षणामुळे माझ्यासारखा गरीब गावखेड्यातील मुलगा आज शिक्षण घेऊन नोकरी करू शकतो, हीच तर बाबासाहेबांची देण आहे. बघ ना, आंबेडकरांनी तर फक्त दलितांसाठी केले, आणि तसंही आपल्यासाठी काय केले आंबेडकरांनी? हो ना अगं, संविधानाने जर सगळ्यांना समान अधिकार दिला असता तर आपल्यावर अन्याय झालाच नसता. पण तरीही काही लोक नाव ठेवतात ते संविधानाला. तसं पाहिलं तर आरक्षण ही फक्त एक संधी आहे. लोक पण आरक्षण संपवण्याच्या मागे लागलेत, त्यापेक्षा जातीवाद संपवण्याच्या मागे लागलेत तर बरं होईल. प्रॉब्लेम आरक्षणाचा नाहीच हो, काल वर्गाबाहेर बसून शिकणारा आज खुर्चीवर बसलाय हेच त्यांना पाहत नाही. आरक्षणामुळे देशाचं वाटोळं झालंय बघ समीक्षा. कुठं? अगं तुला सांगायचंच राहिलं. काय? मी ना आई होणार आहे. अरे वा, काय सांगतेस? तेच, मी आता मॅटर्निटी लीव घेणार आहे. मॅ कम इन सर? यस प्लीज. मला मॅटर्निटी लीव हवी आहे. ओह आय सी, ओके, थँक्यू सर. तुला माहितीये का समीक्षा, अमेरिकेसारख्या देशात मॅटर्निटी लीव नव्हती. माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेने 1993 फॅमिली अँड मेडिकल लीव ऍक्ट बनवला, पण बाबासाहेबांनी हे काम भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीच केले होते. सांगायचा मुद्दा असा की एवढे भलाढ्य देश असून सुद्धा जे अधिकार महिलांना नाही देऊ शकले तेच अधिकार संविधानामध्ये बाबासाहेबांनी दिले. काय मग समीक्षा मॅडम, आता सुट्टीवर? हो. मग म्हणा एक वेळ थँक्स बाबासाहेब. हे बघ, हा तुझ्यासारखी छाया. हा कोण ग? अगं हा माझा भाऊ आहे पूनम, तुला सांगायचंच राहिलं. एकदा ना माझा भाऊ आला होता घरी. दादा तू ये ना आती. माझ्या भावाचं तर लग्नाला विरोध होता, पण तो असा अचानक घरी आला तर मला काही समजलंच नाही ग. गावाकडची जमीन विकायची म्हणत होता आणि त्यासाठी माझी सही पण घेऊन गेला. आणि हा तो हे पण म्हणाला, जमिनीचे जे काही पैसे येतील ते पैसे माझ्या मुलीच्या नावाने बँकेत जमा करेल. तिच्या लग्नाची, तिच्या शिक्षणाची तू काही चिंता करू नको, ते सर्व मी पाहिल. चल मी आता निघतो. अरे दादा, पहिल्यांदाच घरी आलायस, जेवण करून जा. नाही, मी नंतर कधीतरी येईन. देवाच्या कृपेने सगळं चांगलं होतंय बघ पूनम. अच्छा, वारसा हक्क? हो, तो पण हेच म्हणत होता. म्हणजे काय ग नेमकं? कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाबरोबर मुलीला सुद्धा समान वाटा आहे. तुझ्या वडिलांची जी काही जमीन असेल त्यामध्ये तुम्हा दोघा भावंडाचा समान वाटा असणार आहे. अच्छा. आणि एवढंच नाही तर
तुमच्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये सुद्धा तुम्हाला अर्धा वाटा आहे, म्हणूनच एक वेळ म्हणतो मॅडम, म्हणा थँक्स बाबासाहेब। काय मग निवडणुका जवळ येत आहे? हा, नेते लोकांच्या सभावर सभा चालू आहेत, एकमेकांना टोमणे मारतात। फक्त जे नेते त्यांच्याच पक्षाला एकनिष्ठ नाही ते काय जनतेचे प्रश्न सोडवणार? मग काय तर 50 खोके एकदम ओके। काय मग मॅडम जाणार आहात ना वोटिंगला? माझं तर वोटिंग कार्ड पण नाही। अगं माझं पण नाहीये। तुम्ही तर मतदान करायला पाहिजे, ज्या मतदानाच्या अधिकारासाठी अमेरिका, युरोप, स्वित्झर्लंड आणि ब्रिटन या देशातील स्त्रियांना संघर्ष करावा लागला, तो अधिकार बाबासाहेबांनी भारतीय महिलांना संविधानामध्ये मिळवून दिला। त्या बाबतीत भारतीय महिलांचे भाग्यच म्हणावं लागेल। मॅडम त्या काळात भारतीय महिलांना फेमिनिझम म्हणजे काय हे तरी माहिती असेल का? फेमिनिझम म्हणजे काय रे? गुगल कर की। म्हणून म्हणतो मॅडम एक वेळ म्हणा थँक्स बाबासाहेब। काग जेवण नाही करणार आज? अगं माझा उपवास आहे आणि मी हाफ डे चालली। अच्छा, बाय द वे मॅडम तुम्ही किती तास काम करता? का नाही सहजच विचारले, टायमिंगला घरी पोहोचत असाल ना? हो, मी बरोबर 8:30 येते आणि 5 जाते। हाफ एन आवर लंच साठी सोडला तर 8 तास। नाही कसं आहे ना, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे तुम्ही रोज 8 तास काम करता ना ते केवळ आणि केवळ फक्त बाबासाहेबांमुळे, नाहीतर आधी लोक 12 तास काम करत होते। म्हणूनच म्हणतो एक वेळ म्हणा थँक्स बाबासाहेब। तुमच्या लोकांचा प्रॉब्लेम काय आणि तू काय सारखं बाबासाहेब बाबासाहेब करतो? कोण बाबासाहेब, काय केलंय त्यांनी? भारतात संविधान लिहिले। संविधान काय फक्त बाबासाहेबांनी लिहिलंय का? थांब समीक्षा, काय म्हणालीस? संविधान काय फक्त बाबासाहेबांनी लिहिलंय का? त्यात काय वाईट बोलले मी? तू वाचलंय का कधी संविधान? मॅडम तुमच्या माहितीसाठी सांगतो, संविधान सभेमध्ये मसुदा समितीवर 7 सदस्य नियुक्त केले गेले होते, त्यातील एक अमेरिकेला निघून गेला आणि त्यातील एकाचा मृत्यू झाला, एकाने राजीनामा दिला आणि काही लोकांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती, राज्याच्या राजकारणात काही लोक गुंतून पडले, त्यामुळे सर्व जबाबदारी ही फक्त बाबासाहेबांवर आली आणि त्यांनी ती योग्यरित्या पार पाडली। इतिहासाची पाने चाळून पाहिले तर एक लक्षात येते, जाचक, रूढी, परंपरा यापासून स्त्रियांची सुटका व्हावी म्हणून अपार कष्ट करून हिंदू कोडबिल बनवणारे फक्त आणि फक्त बाबासाहेब होते। आणि कधी वेळ मिळाला तर हिंदू कोडबिल सर्च करून बघा। त्याच हिंदू कोडबिलला विरोध करणारे येथील प्रतिगामी विचारांचे हिंदू सभासद होते, हे माहितीये तुला? चल बाय। एवढंच नाही, हिंदू कोडबिल पास न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देणारे एकमेव नेता माझा बाप भीमराव रामजी आंबेडकर। अगं सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळणे हे त्यांना जास्त महत्वाचे वाटत होते, महिलांना हक्क मिळावे म्हणून अतोनात प्रयत्न करणाऱ्या बाबासाहेबांचा एवढा तिरस्कार। पण एक लक्षात ठेव, ही इज द सोशल रिफॉर्मर, ही इज द लीगल स्कॉलर, ही इज द सिम्बॉल ऑफ नॉलेज, ही इज द आर्किटेक्ट ऑफ आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, वी आर बिकॉज ही वॉज। तरी तुम्ही बाबासाहेबांना मानत नाही, हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे। जाऊ द्या मॅडम, त्यांना बाबासाहेब नाही समजणार। कसे समजणार, त्यांनी कधी वाचलेच नाही ना। जेव्हा एखादी स्त्री असं म्हणते ना की बाबासाहेबांनी काय केलं, तर अक्षरशः काळजाला जखम होते रे प्रतीक। आपल्या देशात स्त्री शिक्षण घेऊ शकते कोणामुळे? तर बाबासाहेबांमुळे। आजची स्त्री व्यवसाय करू शकते, आजची स्त्री सर्व क्षेत्रात कार्यरत आहे कोणामुळे? तर बाबासाहेबांमुळे। वर्षानुवर्ष चालत आलेल्या रूढी परंपरा, बालविवाह, सती प्रथा, चूल आणि मूल
हे सर्व आता बंद आहे. माझ्या सांगाव्या कथा ध्यान समाज सुधारला. मनुस्मृतीने जे अधिकार नाकारले तेच अधिकार देणारे बाबासाहेब होते. समाज सुधारला. किती भीमाच्या सांगाव्या कथा ध्यान समाज सुधारला. ज्या स्त्रियांना शूद्र समजले जात होते, कमी लेखले जात होते, आज त्या स्त्रियांना संविधानाने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. किती भीमाच्या सांगाव्या कथा ध्यान समाज सुधारला. तुला तुझा साथीदार निवडण्याचा अधिकार आहे की ध्यान समाज सुधारला. कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाबरोबर मुलीला सुद्धा समान वाटा आहे. मग म्हणा एक वेळ. थँक्स बाबासाहेब. बाबासाहेब जी स्त्री घराच्या बाहेर सुद्धा पडू शकत नव्हती ती आज मनाने फॉरेनला जाऊ शकते. समाज सुधारला. किती भीमाच्या सांगाव्या कथा ध्यान समाज मला नाही माहिती देव आहेत की नाही, पण मी आज जी काही आहे ती फक्त तुमच्यामुळे आहे. बुद्धीच्या सागरात बंधन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमात होते. तालात जीवनाच्या विषमता नाचलीही, न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते. संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला, निधड्या मनाचा मोठा. प्रतीक, बाबासाहेब समजायला वेळ लागतो, पण बाबासाहेब जेव्हा समजतात ना तेव्हा मात्र वेळ लागतो. जयभीम सर, एकच मिनिट. आलेच. प्रत्येक स्त्रियांनी बाबासाहेबांचे पुस्तक एकदा तरी वाचायला पाहिजे. अरे प्रतीक, मुळात सर्व महिलांना हिंदू कोड बिल बद्दल माहिती द्यायला हवी. आज महिलांना त्यांचे अधिकार काय आहेत याची जाणीव करून देणे हे खूप महत्वाचे आहे. हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांनी किती कष्ट घेतले हे सुद्धा या महिलांना माहीत असणं गरजेचे आहे. ठेवते. आज माझी मैत्रीण आमदार झाली, ती सगळ्यांना थँक्स म्हणत होती, जनतेला, कार्यकर्त्यांना, देवाला, तिच्या नवऱ्याला. मग मी तिला म्हणाले, एकदा मन थँक्स बाबासाहेब. प्रतीक, बघ तुझाच डायलॉग मारत आहे. हो, बघा ना माझा डायलॉग आहे. भी
भीमराव माणसाला माणूस करून गेला, भीमराव माणसाला माणूस करून गेला। दीपविले कैकज्ञानी माझ्या धुरंधराने इतिहास घडविला माझ्या युगंधराने। मी आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची, फुलवेली बाग ऐसी एते परिश्रमाची। दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा, गुणवंत पाहिला मी अन्याय झुंजणारा। विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला, भीमराव माणसाला माणूस करून गेला, भीमराव माणसाला माणूस करून गेला।